पाहूया दिवसभरातील दक्षिण चीनमधील रसायनांच्या कारखान्यात स्फोट. स्फोटात कमीत कमी 4 लोक ठार तर 6 जण जखमी. काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्ट युतीने 10 दशक महाराष्ट्राला मागे ढकलून दिलं. अकोल्यातील सभेत मोदींची आघाडीवर टीका. INX मीडिया घोटाळा प्रकरणी पी चिदंबरम यांना अटक. ईडीने केली कारवाई. तिहार जेलमध्ये चौकशीनंतर करण्यात आली अटक. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर तरुणाचा चाकूने हल्ला. उस्मानाबाद येथील प्रचार सभेत घडली घटना. 10वी 12वीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर. 18 फेब्रुवारीपासून 12वीची तर 3 मार्चपासून 10वीची परीक्षा सुरू होणार. हरियाणामध्ये आज अमित शहांच्या 4 सभांचं आयोजन. फरीदाबाद, बहादूरगड, गुरुग्राममध्ये होणार सभा. राज ठाकरेंच्या चंपाची चंपी टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर. म्हणाले, अजित पवारांनी तयार केलेला शब्द न वापरता राज ठाकरेंनी माझ्यासाठी दुसरा एखादा शब्द शोधून काढला असता तर बरं झालं असतं. PMC बँक घोटाळ्यात तिघांचे बळी. खातेधारकांचा असंतोष. गेल्या 24 तासांमध्ये 3 खातेदारांच्या मृत्यूमुळे PMC खातेदारकांमधला रोष वाढला. मतदान करणं हे आपलं पहिलं कर्तव्य. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता तांबे, आशा नेगी, प्रियांका यादव या सेलिब्रिटींनी केलं आवाहन. ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस. 71व्या वर्षात केलं पदार्पण.